आमदार सतेज पाटील यांची जनसंवाद यात्रा काल गडिंग्लज तालुक्यात होती। संध्याकाळी त्यांचा हिटणी, मुतनाळ, नूल व मुगळी असा दौरा होता, ज्यात सर्वच ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। तसेच मुगळी येथे सतेज पाटील यांची जाहीर सभा झाली व गडिंग्लज तालुक्याच्या जनसंवाद यात्रेची सांगता झाली। मुगळीत जनसंवाद यात्रा येण्याआधीच हजारोच्या संख्येने नागरिक आधीच उपस्थित होते। सतेज पाटील यांचे मुगळीत जल्लोषात स्वागत करण्यात आले। ढोल ताशाच्या गजरात बंटी पाटील साहेबांच्या घोषणांनी मुगळी गाव दणाणले होते। त्यानंतर सोमलिंगेश्वर मंदिरात सर्व मान्यवरांनी जाऊन दर्शन घेतले व आमदार सतेज पाटील यांनी मंदिराच्या विकासासाठी 30 लाखांचा निधी दिलेल्या फलकाचे अनावरण करण्यात आले व अखेरीस मंदिराच्या पटांगणात जाहीर सभा झाली। पण खरी सभा गाजवली ती या गावचे युवा व सुशिक्षित सरपंच मल्लिकार्जुन आरगोळे यांनी। तालुक्यातील व गावातील हर एक विषय अगदी स्पष्ट भाषेत त्यांनी सतेज पाटील यांच्या समोर मांडला। ह्या सर्व सभेचा व दौऱ्याचा आढावा घेतला त्या कोल्हापूर लाईव्हच्या प्रतिनिधी निकिता पवार यांनी। हे गाव मुगळी गाव, मला वाटतं की एकेकाळी साहेब मला स्पष्ट सांगणं गरजेचं आहे। 100% फक्त एक वेळ असा जर प्रसंग आला माहीत आहे ते 2-3 तर सोडा म्हणते साहेब, माहीत आहे तर ते 2-3 सोडा म्हणते। त्यावेळी मला वाटतंय मी सरपंच होतो साहेब, 1914 सरपंच मी। त्यावेळी साहेब 97-98 मतदान एका हातात काँग्रेस पक्षाला मतदान केलेलं गाव कुठं असेल तर मुगळी गाव। ते मुगळे असेल, अशोक टेम्पो असेल, हरळगुंडे असेल, इटणे असेल, भडगाव असेल, खंडाळ असेल, अशी प्रत्येक गावात साहेब पूर्व भागातली गावं आहेत। ही गावं 100% मतदान काँग्रेसला कोणाच्या बाजूने, म्हणजे 60-70% मतदान काँग्रेसच्या बाजूने करणारी हे मतदार साहेब या ठिकाणी फक्त मला वाटतं की फार लेट नाही आम्हाला साहेब तुमचं नेतृत्व आम्हाला मिळालं असं म्हटलं चुकीचं होणार नाही। आणि 22 वर्षे अगोदर तुमचं मिळालं असतं तर आम्हाला दुसऱ्यांच्या घरात जाऊन बसायचं पाहिजे नसते। आम्हाला प्रत्येक वेळी साहेब काय होतंय आम्हाला आमचा उपयोग करून घेतात। आणि या ठिकाणी मला सांगायचं मी चव्हाण साहेब आमचे मित्र विके चव्हाण पाटलाचे नातू विक्रम चव्हाण साहेब म्हणजे मंत्री महोदयांचे का जवळचे नातेवाईक आहेत। मला मुद्दा म्हणून सांगायचं साहेब, 1-2 मिनिटं वेळ घेतो साहेब, हे गाव पूर्वीपासून या गावचा मला वाटतं एक काँग्रेस पक्षात डॉक्टर गाडी साहेब आमदार असतील, बी एस पाटील आमदार असतील, नगर साहेब आमदार असतील किंवा हे कोणी आमदार असतात साहेब, हे गावाचं अध्यक्षपद माझ्या मुंबई गावालाच आहे साहेब काँग्रेस। आणि नंतर राष्ट्रवादीचं आल्यानंतर आमचे आदरणीय केदारस्वाचे बी एन पाटील अध्यक्ष होते, त्यानंतर जनसुराजची स्थापना 10 वर्ष झालं त्यावेळी मी 10 वर्ष साहेब अध्यक्ष होतो। परंतु आम्ही ज्या ज्या वेळी अध्यक्ष झालो साहेब त्या त्यावेळी आमच्या मला वाटतं की आमचा आमदार जयंत असणार साहेब। आणि त्यावेळी मला सांगायचा मुद्दा म्हणून सांगतो साहेब, या ठिकाणी मला तर वयाच्या 24 वर्ष मी सरपंच झालो, स्वागतपर्यंत जास्त बोलायचं असते परत सांगणं कर्तव्य आहे। मी वयाच्या 24 वर्ष मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यातला लहान सरपंच म्हणून मला उलट जात होतो। त्यावेळी मी आदरणीय केदारस्वामी बी एन पाटील पण माझे नाते पण पुकारलो आणि त्यावेळी मी मंजूर आहे साहेब, ठराव मंजूर झाला असं साहेब असं लागलं सांगतात ना ते मी सांगतात, पण जरा विकास कामाबद्दल सांगितलं असतं तर बरं झालं असतं की देऊळ बांधताना झालेला त्रास असेल किंवा त्यांनी आता मी गटरीची थोडी कामं घेतलेलो आहे साहेब, आता ब्लॉक नंबर 2 मध्ये गटर आहे, त्या गटरमध्ये बोलताना आमच्या अजित पांढरे किंवा जाधव म्हणून आमच्या ऑफिसमध्ये कर्मचारी आहे त्यांनी बोलले की हे गटर कधी झाले, तर त्यांनी बोलले की तुमच्या वडिलांनी केलेत त्यावेळी झाले, म्हणजे 80-90 दरम्यान झालेले गटर आता पण कामं केलेत। ह्या विकास कामावर बोललं तर बरं वाटतंय, नाहीतर साहेब पाऊस पडला नसता अजून जास्त गर्दी झाली असतं तर बंदुकीच्या फेऱ्या झाल्या असतं काय बघायला मिळत असतं, कारण आम्ही सभा घेतोय संवेदनशील आणि बऱ्यापैकी म्हणजे काय म्हणतात की नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान, आणि पप्पा म्हणतात की कुणाला तरी ह्यांना आणतो त्यांना आणतो साहेब सांगा, ते जरी खरं असलं तरी मला सांगायचंय साहेब ह्या सांगण्याच्या या सगळ्या मागे तात्पर्य हाच आहे की हा जो आता आपला गट आहे साहेब हा एक संघ राहू दे हेच माझी सोमलिंग चरणी प्रार्थना आहे। येताना सगळेजण मिळून आपल्या समोर येऊ दे जेणेकरून आपल्याला साहेबांना ताकद द्यायचं आहे
आणि साहेबांना भविष्यात आपल्याला मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे. आपल्या तालुक्याला कोण कैवारी नाही, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला सुद्धा कोणी कैवारी नाही, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कारण माझ्या मते सदाशिवराव मंडलेकरांच्या नंतर ना जर ह्या आपल्या जिल्ह्याकडे जर कोणी जर वारी असेल तर ते फक्त पंटे पाटील साहेबांच्याच ती क्षमता आहे. आणि त्या सर्वांनी आपण इथं बसलेल्या मला वाटतं की आपण इथं काँग्रेस बरोबरच बंटी पाटील साहेबांच्यावर प्रेम आहे म्हणून इथं लोक आलेले आहे साहेब. नाहीतर ह्या साहेब एवढा फुटेल लोक म्हणजे साहेब मला सांगायला अजिबात थोडं सुद्धा संकोच वाटत नाही साहेब. तुमच्या नेतृत्वाखाली म्हणून काँग्रेस एक झालेला आहे साहेब गडीगंज मधला. आणि साहेब मी लहान आहे, यांना सूचना देण्याची माझी अजिबात क्षमता नाही किंवा माझी ती साहेब कुवत नाही. पण मी सांगतो साहेब तुमच्यासाठी या सर्वांनी एकत्र झालं तरच अजिंक्य तऱ्याचं पायऱ्या चढलं, नाहीतर साहेब कुणाला घेऊ नका हे मी सांगतो साहेब. कारण आपण बंटी पाटील साहेबांना मुख्यमंत्री होतेला बघायचं आहे. मी म्हणतो बरोबर आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर हात वर करून सांगा साहेबांना मुख्यमंत्री होतेला बघायचं आहे की नाही तुम्हाला. तरुण गावात नक्की आम्ही साहेबांसाठी झगडू, तुम्ही तालुक्याचं बघा सगळ्यांनी मिळून. हे मला तुम्हाला विनंती आहे. पप्पांना पण सांगतो की गाव 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 बंद करा, तालुक्याचं बघूया. कारण आपण आमदार ठरवू शकतो. इथल्या काँग्रेस जो आहे साहेब पर्याय नाही म्हणून राष्ट्रवादीच्या मागे लागलेला आहे साहेब. तुम्ही साहेब 6 महिन्यात किंवा क्वार्टरली एकदा साहेब सभा घ्यायला लावा. मी तर म्हणतो साहेब मी सुट्टी दाखवून महिना महिन्यावर माझ्या गावात सांगशिला गावात साहेब उभारून सभा घेतो. पण साहेब या तालुक्याला सुद्धा वाली नाही, तुम्ही ठरवू शकता साहेब कोण आमदार व्हायचं. साहेब मी क्षमता तुमच्यात आणि तुमच्यातच आहे. त्यामुळे साहेब माझी विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्तपणे काँग्रेसकडे आणि या तालुक्याकडे लक्ष द्यावं. कारण आमचा तालुका विभागलेला आहे साहेब, एक कागरला गेलेला आहे आणि एक चंदरला गेलेला आहे साहेब. आमचा त्या पोळ्यातल्या कडीपत्त्यासारख्या अवस्था झालेली आहे साहेब. साहेब झालेला असं आहे. आम्ही युती मित्र तुम्ही सांगशिला म्हणून साहेब आम्ही त्यांच्या मागण्या करतो. फंड घेताना साहेब वेळ अडचणी होत्या आम्हाला साहेब. विद्यार्थ्यांना कधी बोलत कधी माहिती नाही बोलले म्हणलं तर मी नंतर स्टेजच्या मागे मानतो साहेब. कारण माझे मोठे बंधूच असल्यासारखे आहेत. त्यामुळे मला वाटतं मी जास्त बोललेलो आहे. नेत्यांच्या समोर माझ्याकडनं चुकून जर नाव झालं कुठला शब्द गेला असेल तर ते माफी मागतो. त्याचबरोबर आपल्याला शाहू फुले आंबेडकरांचा खरं वारसदार म्हटलं तर आपल्या इथे बंटी पाटील साहेब आहेत. त्याबरोबरच मला थोडस भाजप आणि काँग्रेसच्या धोरणाबद्दल बोलायचं आहे साहेब. ब्रिजभूषण सिंग यांच्यावरती ज्यावेळी आरोप होतोय, साक्षी मलिक किंवा आपले बजरंग पुनिया यांच्यासारखे ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या लोकांना ज्यावेळी मोदी साहेब स्वतःच फोटो घेऊन त्यांचा सत्कार करतात किंवा त्यांना सन्मान देतात, पण ती लोक ज्यावेळी महिना महिनाभर धरण्या जातात त्यावेळी त्यांना साहेब काडीची सुद्धा किंमत दिली जात नाही. त्याचबरोबर सर मित्र पक्षाला संपवायचं जर काम करायला जर कोणाला जमत असेल तर मी 100% सांगतो ते भाजपला जमते सर. कारण ज्यावेळी मागच्या वेळी युती सरकार आलं त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्रीपद जाणीवपूर्वक गोठवलं आणि बोललं गेलं की जिथं जिथं आमची सत्ता येईल तिथं तिथं उपमुख्यमंत्रीपद गोठवलं जाईल म्हणून. पण इथं जर महाराष्ट्रात आजच्या क्षणाला भेटलं तर 2 उपमुख्यमंत्रीपद आहेत. आणि त्याचवेळी जर आपण ह्याच्यात भेटलं असतं कर्नाटकात 3 उपमुख्यमंत्री होते, युपीमध्ये 2 उपमुख्यमंत्रीपद होते साहेब. आपण ज्यावेळी महापूर आला त्यावेळी साहेब आपण रातोरात म्हणून लोकांना ह्याच्यामधून जर आपण अपार्टमेंट मधून किंवा त्यांच्या घराघरातून मोकळा करण्यात बिझी होता. पण ज्यावेळी महापूर संपला त्यावेळी चंद्रकांतदादा पाटलांनी या कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोणताही फंड न देता वैद्यनाथ कारखाना विमा कारखाना यांना 55 कोटी साहेब त्यावेळी मदत केलेला आहे साहेब यांनी. त्यामुळे साहेब आपल्या लोकांना लक्षात असू दे की आपण फक्त जे व्हॉट्सअपवर फेसबुकवर येते त्यावरतीच लक्ष देतो, पण त्यापेक्षाही मोठं षड्यंत्र रचलं गेलेलं आहे. आपल्याला त्यांना माहित आहे भाजपाला की आपण जातीचं किंवा एक कुठला तरी एक मोठा हिंदुत्वाचा विषय घेऊन टिंगी टाकलं तर आपण लगेच सेपरेट होतो आणि आपण लगेच भुललो जातो. पण तसं काही नाही, आपण एक चक्र आहे भारतामध्ये चाललेलं. त्यांनी ज्यावेळी बोलतात की काँग्रेस संपवतो म्हणून ज्यावेळी बोलले, पण ज्यांच्या देशात कधी सूर विजवला गेला नाही असे सांगणाऱ्या इंग्लंडांना आम्ही बाजूला केलो नाही इंग्रजांना, तर हे असे त्यांना एकदम अहंकार असलेल्यांना बाजू करणं काही अवघड नाही. कारण आपण चांगल्या गोष्टीसाठी एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे आपलं असाच पाठिंबा काँग्रेसला आणि आमच्या जिल्ह्याचे नेतृत्व त्यांना महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी मागे राहावं ही विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपले.